द एलिफेंट विस्परर्स बेस्ट डॉक्युमेंटरी कॅटेगरीत द एलिफंट विस्परर्सला ऑस्कर अवॉर्ड मिळाला, पण ही डॉक्युमेंटरी फिल्म ज्यांच्यावर आधारित आहे त्यांनी ती पाहिलेलीच नाही. बोमन आणि बेली, तामिळनाडूच्या मधुमलाई नॅशनल पार्कमधलं एक आदिवासी जोडपं. बोमन आणि बेली एका हत्तीच्या पिल्लाला दत्तक घेतात, त्याला वाढवतात, मोठं करतात, आणि हा हत्ती त्यांचं आयुष्य कसं बदलून टाकतो हीच आहे द एलिफंट विस्पररची कहाणी. जेव्हा द एलिफंट विस्पररला ऑस्कर मिळाला तेव्हाही बोमन आणि बेली एका हत्तीला रेस्क्यू करण्यासाठी तामिळनाडूच्या धर्मपुरीत होते. हत्तींसाठी आपलं आयुष्य समर्पित केलेल्या या जोडप्याला इतका वेळ देताच आला नाही की त्यांच्यावरच तयार झालेली शॉर्ट फिल्म त्यांना पाहता यावी. बोमन आणि बेलीनं आतापर्यंत 84 हत्तींना सांभाळलंय. द एलिफंट विस्पररचं शूटिंग झालं तेव्हाही दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विसनं ना कोणताही सेट लावला ना कोणताही झगमगाट, अवघ्या 4-5 जणांच्या क्रूनं ही फिल्म शूट केली आणि आज ऑस्करच्या निमित्तानं बोमन आणि बेलीचं काम जगभर पोहोचलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.